तुम्ही सुरुवातीलाच आता या प्रश्नाच्या उत्तर देताना बोलले की इथे मातोश्रीत शब्द दिला होता वरती बाळासाहेबांच्या खोलीत, बाळासाहेबांच्या खोलीत, त्याच्याबद्दल लोकांच्या ते बोलतात नाही, तुम्ही बोलतात शब्द दिला होता. बरं ठीक आहे, हा एक साधं तुम्हाला परिमाण सांगतो. 2014 आणि 2019 परत एकदा त्या मुद्द्यावर येतो. अशी कोणती गोष्ट मोदींनी सांगितली होती, शहानी सांगितली, ती पूर्ण केली? अच्छे दिन आले नाही, 15 लाख आले नाही, रोजगार मिळाला नाही, महागाई कमी झाली नाही. मग बोल, कोण खोटं बोलतंय लोकांना कळतंय ना. म्हणजे तुम्ही बोलताय तो जुमला होता बाळासाहेबांच्या खोली, जुमलाच होता तो, असंच म्हणायचं ना तुम्हाला? असं असं म्हणजे हेच म्हणायचंय मला. आणि मी आई वडिलांची शपथ शिवाजी पार्कवर घेतलेली आहे, आणि आई तुळजाभवानीची शपथ ज्या जय भवानीवरती ह्या तथागतीत भोंदू हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला आहे, त्या जय भवानी तुळजाभवानीची सुद्धा मी शपथ घेतलेली आहे. आणि हे खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळले, 10 वर्ष खोट्यातच गेलेत आपले. पण ते म्हणतात ना की मी सभेत तुम्ही का त्याचा हे नाही केला, ज्यावेळेस सभा व्हायच्या त्यावेळेस मग तुम्ही का ऐकून घेतलं? हाही तर बघा, हे 5 वर्षात एक तर आधी तुमचा मुख्यमंत्री होईल किंवा माझा होईल. आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती, त्याच्यामुळे तुमचा होईल बोला ठीक आहे ना, आपले ठरले 5 वर्षात 2.5 जर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. उद्धवजी आता विचारायला पाहिजे की नाही मला माहीत नाही, पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस? बघा, आता ह्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ असला नसला तरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती, आता कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहानं सांगितलेलं, तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मी एकमेकात पाडापाडी होते, जे आता कोल्हापूरचं त्यांचं एक नगरसेवक बोलले चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. 2.5 वर्ष तुमची असतील मला काही हरकत नाही, 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू, त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो, त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिने येणार होती, तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पद त्याग केलेला आहे, अनेक जण अविवाहित राहिले, आणि त्याच पिढीतले मोदी आहेत ना, पण ते संस्कार गेले ना. हा पिढी तीच असली तरी पिढीवरती संस्कार पाहिजेत, आणि मोदी कदाचित कारण त्यांचं खूप प्रवास ते सांगतात, कधी स्टेशनवरती चहा विकत होते असतील, कधी हिमालयात गेले होते, कधी बांगलादेशच्या स्वातंत्र्य योद्ध्यामध्ये होते, पण त्याच्यामुळे त्यांना त्या संस्कार वगैरे जाता नसेल आलं, म्हणजे त्यांची चूक नाही आहे पण असू शकेल तसं. शेवटचा प्रश्न तुम्ही खूप बोललात, किती आता बोललो नाही, शरद पवार बोलले की महाराष्ट्रात 30-35 जागा येतील, पृथ्वीराज चव्हाणही बोलले 30-35, किमान आता तुम्ही महाराष्ट्र फिरलात. मी म्हणजे 48-48 येणार नाही, पण एक 48-48 हे पॉलिटिकल, मी तुम्ही समजा 35 जागा येणार, मग विचार करा कोणत्या 13 पडणार, मग त्या 13 जागा आपण काहीतरी अंदाज काढतो, मग त्याच्यावरती तुम्ही कमी प्रयत्न करणार का? तर माझं काय मत आहे, मी कधी अंदाजपंची दाहोदर्शी करत नाही, मी जिंकायच्या ईर्षेने लढतो, मी कधी सर्व्हे करत नाही, मला लढायचं आहे. कारण काय होतं, लढण्यासाठी तलवार पकडायला मनगट तर पाहिजे, पण त्या मनगटासाठी पहिलं मन पाहिजे, जर मनाची ताकद नसेल तर मनगटाला अर्थ नाही आहे, आणि मन खचलं असेल तर त्या मन खचलेल्या मनगाटामध्ये तलवार शोभत नाही, ती तलवार काही करू शकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा मी एका जिंकायच्या ईर्षेनेच लढतो, आणि मी तर म्हणतो मी 48-48 जिंकला. तुमच्या सभांनाही खूप गर्दी होते आजकाल, लोक बॅरिकेडिंग तोडून जात आहेत. ते आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, जे कदाचित मोदीजींना कळणार नाहीत. हे माझं कर्तृत्व नाही, मी शून्य आहे, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मला किंमत आहे, नुसत्या उद्धवला किंमत शून्य आहे, आणि हे सगळे त्यांचे पूर्वजांची पुण्य आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्याचमुळे मी लढतोय, त्याच जोरावरती लढतोय.
खूप खूप धन्यवाद उद्धव साहेब. तुम्ही बोलले आता किमान विरोधक तुमच्यावर हा आरोप नाही लावणार की तुम्ही फक्त संजय राऊतांना मुलाखत देता. नाही बघा, एक सांगतो तुम्हाला मी काय होत. शेवटी सामना माझा आहे, सामना माझा आहे, तो सुद्धा माझा वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याला मी सामन्याला मुलाखत देणारच. आणि जसजसा वेळ मिळतोय, आता परवा टाइम्स ऑफ इंडियाला दिली होती, त्याच्या आधी कोणाला, ते आज तुम्हाला देतो. आतमध्ये आता तुम्ही बघितले आणखीन दोघं चौघं येऊन, जसा वेळ मिळेल तसं मी देतोय. हां धन्यवाद, धन्यवाद. आणि जिंकल्यानंतर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.